ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। औदुंबरला 5 डिसेंबर पासून दत्त जयंती उत्सव, 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम। औदुंबर तालुका पलूस येथील दत्त जयंती उत्सव सोमवार दिनांक 5 डिसेंबर पासून सुरू होत आहे। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाने केले आहे। दिनांक 5 रोजी संग्रहमुख श्री दत्त योग सह विविध धार्मिक कार्यक्रम व होम हवन होणार आहे। दिनांक 6 रोजी 1 दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा होणार आहे। बुधवारी दिनांक 7 मुख्य दिवस आहे। पहाटे 5 पासून विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होईल। पहाटे 5 ते 6:30 काकड आरती व मंगल आरती, सकाळी 6:30 ते 11:30 अभिषेक, सकाळी 10 नियोजित अन्नछत्र वास्तूचे भूमिपूजन होईल, दुपारी 1 पर्यंत महापूजा, नैवेद्य व महाआरती, दुपारी 4 ते 5:30 श्री दत्त गुरुंच्या जन्माचे वासुदेव जोशी यांचे कीर्तन व सायंकाळी 5:30 ला श्री दत्त गुरुंचा जन्मकाळ सोहळा सुरू होईल। रात्री 7:30 ते 9:30 दुपारती पालखी मंत्र पुष्पांजली करुणा त्रिपादी होईल। गुरुवारी पहाटे 5 ते 6:30 काकड व मंगल आरती, सकाळी 6:30 ते 11:30 अभिषेक, दुपारी 1 पर्यंत महापूजा, महानैवेद्य, दुपारी 1 ते 3 यावेळे श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने मंदिर परिसरात व पुजारी संदीप जोशी यांच्याकडून अवधूत मंगल कार्यालय येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे। सायंकाळी 6 ते 7:30 माऊली व आनंदी मंडळ यांचे भजन, रात्री 12:15 ते 1:15 दुपारती पालखी मंत्र पुष्पांजली, शुक्रवारी 9 रोजी पहाटे वासुदेव जोशी, नितिन गुरव, संतोष जोशी यांचे कीर्तन होईल, सकाळी 6:30 काकड आरती, महापूजा, मंगल आरती नंतर श्री दत्त जन्मोत्सवाची सांगता होईल।